नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती या ठिकाणी अतिसंभाव्य पेपर आपण घेतलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, या पेपरमधील सर्व प्रश्न हे खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा पेपर सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत सोडवायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावस मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे 15,000 प्रश्न आणि सोबत एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं PDF सोबत सराव पेपर आणि नोट्स, जर तुम्हाला हे सर्व काही पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करून तुम्ही या ठिकाणी या सर्व PDF घेऊ शकता. तुम्हाला एका मिनिटाच्या आत व्हॉट्सॲपवर सर्व PDF पाठवल्या जातील. विद्यार्थी मित्रांनो, हे सर्वांनीच घ्यायला पाहिजे, कारण यामधले सर्व प्रश्न हे खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे. तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, प्रश्न क्रमांक पहिला बघा. ब्राह्मो समाज यांची स्थापना पुढीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? ब्राह्मो समाज यांची स्थापना पुढीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? बघा विद्यार्थी मित्रांनो, ब्राह्मो समाज यांची स्थापना राजाराम मोंडरा यांनी केली होती, तर यांची स्थापना पुढीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील. सन 1828 या वर्षी ब्राह्मो समाज यांची स्थापनाही झालेली आहे. प्रश्न क्रमांक 2 बघा. नाबार्डचं या ठिकाणी आपल्याला योग्य फुलफॉर्म सांगायचा आहे. नाबार्ड ही एक बँक आहे, तर नाबार्डचं या ठिकाणी आपल्यााला योग्य फुलफॉर्म सांगायचा आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला होता, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. बघा, नाबार्डचं योग्य फुलफॉर्म कोणता असेल? तर ऑप्शन क्रमांक 3 बघा. नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट हे नाबार्ड या बँकेचं योग्य फुलफॉर्म. ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा, प्रश्न क्रमांक 3 बघा. भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांना वयाच्या पुढीलपैकी कोणत्या वर्षी फाशी झाली होती? बघा, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांना वयाच्या पुढीलपैकी कोणत्या वर्षी फाशीही झाली होती? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील. भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांना वयाच्या 23व्या वर्षी फाशीही झाली होती. बघा, ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा, प्रश्न क्रमांक 4 बघा. मूलभूत हक्क यांच्या संबंधीचं कलम पुढीलपैकी कोणतं कलम आहे? मूलभूत हक्क यांच्या संबंधीचे कलम पुढीलपैकी कोणते कलम आहे? बघा विद्यार्थी, प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे, बऱ्याचदा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जाणारा प्रश्न आहे. कलम 12 ते 35 मूलभूत हक्क हे दिलेले आहेत. बघा, ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा, प्रश्न क्रमांक 5 बघा. महाराष्ट्राचे हवामान हे पुढीलपैकी कशा प्रकारचं आहे? बघा, महाराष्ट्राचे हवामान हे पुढीलपैकी कशा प्रकारचं आहे? बघा, महाराष्ट्राचे हवामान हे कोरडे या प्रकारचं महाराष्ट्राचं हवामान आहे. बघा, ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 6 बघा. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळणारच असे पुढीलपैकी कोणी म्हटलेलं आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे, तो मी मिळणारच असे लोकमान्य टिळकांनी म्हटलेलं आहे. ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा, प्रश्न क्रमांक 7 बघा. पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये अनुसूचित जमातीची लोकसंख्या सर्वात जास्त आहे? पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये अनुसूचित जमातीची लोकसंख्या सर्वात जास्त आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील. मध्य प्रदेश या राज्यामध्ये अनुसूचित जमातीची लोकसंख्या सर्वात जास्त आहे. बघा, ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 8 बघा. हिमालयाच्या पायथ्याशी पुढीलपैकी कोणता खडक आढळतो? हिमालयाच्या पायथ्याशी पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा खडक आढळतो? बघा विद्यार्थी मित्रांनो, तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील. हिमालयाच्या पायथ्याशी रूपांतरित या नावाचा खडक आढळतो. बघा, ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 9 बघा. रेल्वेच्या जाळ्यामध्ये भारताचा जगामध्ये पुढीलपैकी कितवा क्रमांक लागतो? रेल्वेच्या जाळ्यामध्ये भारताचा जगामध्ये पुढीलपैकी कितवा क्रमांक लागतो? बघा, रेल्वेच्या जाळ्यामध्ये भारताच्या जगामध्ये 4था क्रमांक लागतो. बघा, ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील.
प्रश्न क्रमांक 10 बघा, महाराष्ट्र वन विभागाचं मुख्यालय पुढील पैकी कोणत्या ठिकाणी, महाराष्ट्र राज्य वन विभागाचं मुख्यालय पुढील पैकी कोणत्या ठिकाणी आहे। बघा विद्या, प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे, बऱ्याचदा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे। महाराष्ट्र राज्य वन विभागाचं मुख्यालय हे नागपूर या ठिकाणी, बघा ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 11 बघा, चित्तरंजन हे शहर पुढील पैकी कशासाठी प्रसिद्ध आहे, चित्तरंजन हे शहर पुढील पैकी कशासाठी प्रसिद्ध आहे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, रेल्वे इंजिन कारखान्यासाठी चित्तरंजन हे शहर हे प्रसिद्ध आहे। प्रश्न क्रमांक 12 बघा, पेसा हा कायदा पुढील पैकी कोणत्या वर्षीचा तो कायदा आहे, पेसा हा कायदा पुढील पैकी कोणत्या वर्षीचा तो कायदा आहे। बघा विद्यार्थी, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 राहील, सन 1996 या वर्षाचा तो पेसा हा कायदा आहे। बघा ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 13 बघा, महाराष्ट्राच्या वायव्येला पुढील पैकी कोणतं राज्य आहे, महाराष्ट्राच्या वायव्येला पुढील पैकी कोणतं राज्य आहे। बघा महाराष्ट्राच्या वायव्येला गुजरात हे राज्य आहे। बघा ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 14 बघा, भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेमध्ये पुढील पैकी कोणत्या संकल्पनेला अग्रक्रम देण्यात आलेला आहे, भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेमध्ये पुढील पैकी कोणत्या संकल्पनेला अग्रक्रम देण्यात आलेला आहे। बघा विद्या, प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे, परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न आहे। तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील, न्याय या संकल्पनेला अग्रक्रम देण्यात आलेला आहे। प्रश्न क्रमांक 15 बघा, धन विधेयक सर्वात प्रथम पुढील पैकी कोणत्या सभागृहामध्ये सादर करावे लागते, धन विधेयक सर्वात प्रथम पुढील पैकी कोणत्या सभागृहामध्ये सादर करावे लागते। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, धन विधेयक सर्वात प्रथम हे लोकसभेमध्ये सादर करावे लागते। बघा ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सिरोसिस हा रोग पुढील पैकी कोणत्या अवयवाला होणारा तो रोग आहे, सिरोसिस हा रोग पुढील पैकी कोणत्या अवयवाला होणारा तो रोग आहे। बघा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला होता, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, सिरोसिस हा रोग यकृत या अवयवाला होणारा तो रोग आहे। बघा पुढचा प्रश्न बघा, आंतरराष्ट्रीय वन दिन पुढील पैकी कोणत्या दिवशी असतो, आंतरराष्ट्रीय वन दिवस पुढील पैकी कोणत्या दिवशी असतो। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, आंतरराष्ट्रीय वन दिवस हा 21 मार्च या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 18 बघा, पलामू हे अभयारण्य पुढील पैकी कोणत्या राज्यामध्ये आहे, पलामू हे अभयारण्य पुढील पैकी कोणत्या राज्यामध्ये आहे। विद्यार्थी मित्रांनो, पलामू हे अभयारण्य झारखंड या राज्यामध्ये। बघा ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 19 बघा, नरोरा हा अणुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये, नरोरा हा अणुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे। बघा नरोरा हा अणुविद्युत प्रकल्प उत्तर प्रदेश या राज्यामध्ये। बघा ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 20 बघा, भारतामध्ये सर्वात जास्त वनक्षेत्र पुढील पैकी कोणत्या राज्यामध्ये, भारतामध्ये सर्वात जास्त वनक्षेत्र पुढील पैकी कोणत्या राज्यामध्ये आहे। या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, मध्य प्रदेश या राज्यामध्ये सर्वात जास्त वनक्षेत्र आहे। प्रश्न क्रमांक 21 बघा, वृक्षतोडी विरोधामध्ये उत्तर भारतामध्ये आंदोलनाची उभारणी पुढील पैकी कोणी केली, वृक्षतोडी विरोधामध्ये उत्तर भारतामध्ये आंदोलनाची उभारणी पुढील पैकी कोणी केली होती। बघा प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न आहे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, सुंदरलाल बहुगुणा यांनी या आंदोलनाची उभारणीही केली होती। प्रश्न क्रमांक 22 बघा, एकशिंगी गेंड्याकरिता पुढील पैकी कोणते अभयारण्य हे प्रसिद्ध आहे, एकशिंगी गेंडा यांच्याकरिता पुढील पैकी कोणते अभयारण्य हे प्रसिद्ध आहे। बघा एकशिंगी गेंड्याकरिता कांजीरंगा हे अभयारण्य जे की आसाम या राज्यामध्ये आहे ते एकशिंगी गेंड्याकरिता ते प्रसिद्ध आहे। प्रश्न क्रमांक 23 बघा, अनुवंशिकता पुढील पैकी कोणत्या गुणसूत्राद्वारे सूचित केली जाते, अनुवंशिकता पुढील पैकी कोणत्या गुणसूत्राद्वारे सूचित केली जाते। बघा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला होता, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील, DNA या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 24 बघा, दुधाची भुकटी बनवणारा आनंद हा दुग्ध प्रकल्प पुढील पैकी कोणत्या राज्यामध्ये, आनंद हा दुग्ध प्रकल्प पुढील पैकी कोणत्या राज्यामध्ये आहे।
बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील आनंद हा दुग्ध प्रकल्प गुजरात या राज्यामधला तो प्रकल्प आहे. बघा पुढचा प्रश्न बघा, बांगलादेशाचं चलन पुढीलपैकी कोणतं आहे. बांगलादेशाचं चलन पुढीलपैकी कोणतं चलन आहे. बघा प्रश्न प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे, बऱ्याचदा हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जाणारा प्रश्न आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील टक आहे बांगलादेशाचं चलन आहे. बघा ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील. बघा या ठिकाणी काही मराठी व्याकरणचे प्रश्न आहेत. ऑप्शन क्रमांक 26 बघा, पुढीलपैकी कोणता शब्द हा भुई या शब्दाचा समान अर्थी शब्द आहे. पुढीलपैकी कोणता शब्द हा भुई या शब्दाचा समान अर्थी शब्द आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील भुई या शब्दाचा समान अर्थी शब्द म्हणजेच जमीन या ठिकाणी योग्य समान अर्थी शब्द राहील. प्रश्न क्रमांक 27 बघा, असंतोष या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द पुढीलपैकी कोणता आहे. असंतोष या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द पुढीलपैकी कोणता आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 राहील असंतोषचा विरुद्ध अर्थी शब्द संतोष या ठिकाणी आपला योग्य विरुद्ध अर्थी शब्द राहील. प्रश्न क्रमांक 28 बघा, एका हाताने टाळी वाजत नाही या ठिकाणी म्हण आहे. या म्हणीचा आपल्याला योग्य अर्थ सांगायचा आहे. एका हाताने टाळी वाजत नाही या ठिकाणी म्हण आहे. या म्हणीचा आपला योग्य अर्थ सांगायचा आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील भांडण दोष दोन्हीकडे असतो या ठिकाणी. या म्हणीचा योग्य अर्थ राहील. बघा पुढचा प्रश्न बघा, मत्स्य या शब्दाचा समान अर्थी शब्द पुढीलपैकी कोणता आहे. मत्स्य या शब्दाचा समान अर्थी शब्द पुढीलपैकी कोणता आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील मत्स्य या शब्दाचा समान अर्थी शब्द मासा या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील. बघा पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्रामध्ये पुढीलपैकी ऑप्शन क्रमांक 33 बघा, विडा उचलणे वाक्यप्रचार योग्य अर्थ या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे. विडा उचलणे वाक्यप्रचार योग्य अर्थ या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे. विडा उचलणे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील विडा उचलणे म्हणजे प्रतिज्ञा करणे या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील. प्रश्न क्रमांक 35 बघा, मीठ मसाला हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारच्या समासाचं. बघा मीठ मसाला पुढीलपैकी कोणत्या प्रकारच्या समासाचं उदाहरण आहे. मीठ मसाला. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 राहील समाहार द्वंद्व समास या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील. बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा, बेट बरोबर समुद्र आहे तर तारे बरोबर पुढीलपैकी काय येईल. बेट बरोबर समुद्र आहे तर तारे बरोबर पुढीलपैकी काय येईल. बघा ताने बरोबर आकाश या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील. बघा पुढचा प्रश्न बघा, एका महिन्यामध्ये 3 तारीख सोमवारी येते तर त्याच महिन्यामध्ये 21 तारीख पुढीलपैकी कोणत्या वारीवर आहे. एका महिन्यामध्ये बघा 3 तारीख ही सोमवारी येते तर त्याच महिन्यामध्ये 21 तारीख पुढीलपैकी कोणत्या वारी येईल. विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. बघा पुढचा प्रश्न बघा, अर्जुन या शब्दाचा समान अर्थी शब्द पुढीलपैकी कोणता आहे. बघा अर्जुन या शब्दाचा समान अर्थी शब्द पुढीलपैकी कोणता आहे. बघा अर्जुनचा समान अर्थी शब्द या ठिकाणी पार्थ या ठिकाणी योग्य समान अर्थी शब्द राहील. बघा प्रश्न क्रमांक 2 बघा, साम्यवाद या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द पुढीलपैकी कोणता आहे. साम्यवाद या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द पुढीलपैकी कोणता आहे. बघा साम्यवादचा विरुद्ध अर्थी शब्द भांडवलशाही या ठिकाणी आपला योग्य विरुद्ध आर्थी शब्द राहील. बघा पुढचा प्रश्न बघा, हिमालयापासून ते कन्याकुमारीपर्यंत अनेक शब्दाबद्दल या ठिकाणी आपल्याला योग्य शब्द या ठिकाणी सांगायचा आहे. हिमालयापासून ते कन्याकुमारीपर्यंत अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे. बघा असे तू हिमाचल ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील. पुढचा प्रश्न बघा, काया या शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. काया या ठिकाणी शब्द आहे योग्य अर्थ या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे. काया तर काया म्हणजे शरीर या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील. प्रश्न क्रमांक 5 बघा, बडा घर पोकळ वसा या ठिकाणी म्हण आहे. या म्हणीचा आपल्याला योग्य अर्थ या ठिकाणी सांगायचा आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 राहील नाव मोठे लक्षण कुठे या ठिकाणी. या म्हणीचा योग्य अर्थ राहील. प्रश्न क्रमांक 6 बघा, उदक सोडणे वाक्यप्रचार योग्य अर्थ या ठिकाणी आपल्याला सांगायचं. बघा उदक सोडणे. बघा विद्यार्थी मित्रांनो उदक सोडणे म्हणजे त्याग करणे या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 7 बघा, अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे. बघा अलंकारिक शब्द बघा कोणता आहे. पर्वणी आहे
तर परवणी या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. बघा, अतिशय दुर्मिळ वस्तू या ठिकाणी परवणी या शब्दाचा योग्य अर्थ राहील. प्रश्न क्रमांक 8 बघा, हकीकत पेशवा हे शब्द पुढीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहे? हकीकत पेशवा हे शब्द पुढीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत? हकीकत आणि पेशवा हे शब्द फारशी या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले ते शब्द आहेत. प्रश्न क्रमांक 9 बघा, त भ ज ज ग ग हे पुढीलपैकी कोणत्या व्रताचे गण आहेत? बघा, त भ ज ज ग ग हे पुढीलपैकी कोणत्या व्रताचे गण आहेत? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील वसंत तिलका, या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा पुढचा प्रश्न, बघा खालीलपैकी व्याकरणाच्या दृष्टीने शुद्ध वाक्याचा पर्याय या ठिकाणी आपल्याला निवडायचा. बघा, खालील व्याकरणाच्या दृष्टीने शुद्ध वाक्याचा पर्याय या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे. बघा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 राहील, त्याने अच्युत शिखर गाठले या ठिकाणी व्याकरणाच्या दृष्टीने शुद्ध वाक्याचा पर्याय होईल. बघा पुढचा प्रश्न, बघा पुढील मन या ठिकाणी आपला पूर्ण करायची आहे. बघा, या ठिकाणी मन आहे जळत्या घराचा, या ठिकाणी एक मन आहे, तर पुढील मन या ठिकाणी आपल्याला मन पूर्ण करायचे आहे. जळत्या घराचा पळता वासा, ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपला योग्य पर्याय राहील. बघा पुढचा प्रश्न, बघा समासाचा या ठिकाणी आपला प्रकार ओळखायचा आहे. बघा, शब्द बघा गुरुसेवा आहे, तर गुरुसेवा हा शब्द पुढीलपैकी कोणत्या प्रकारच्या समासाचं उदाहरण आहे? गुरुसेवा. बघा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 राहील, षष्ठी तत्पुरुष या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 13 बघा, दगडावरील रेघ ही एक मन आहे, या मणीचा आपल्याला योग्य अर्थ सांगायचा आहे. दगडावरील रेघ, बघा दगडावरील रेग म्हणजेच काय असतो? ठाम निर्णय. ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 14 बघा, खालीलपैकी विरुद्ध शब्दाची चुकीची जोडी आपल्याला ओळखाय. खालीलपैकी विरुद्ध शब्दाची चुकीची जोडी या ठिकाणी आपल्याला ओळखाय. चुकीची जोडी, बघा सुचिन्ह दुचिन्ह बरोबर आहे, आधार निराधार बरोबर आहे, सरस निरस बरोबर आहे, हात बरोबर कर म्हणजे या ठिकाणी ही या ठिकाणी चुकीची जोडी म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील. पुढचा प्रश्न बघा, पुढील शब्द समूहासाठी योग्य शब्द निवडायचा आहे आपला. सामान्य लोकांमध्ये अपवादाने आढळणारा शब्द समूहाबद्दल या ठिकाणी योग्य या ठिकाणी आपला शब्द निवडायचा आहे. सामान्य लोकांमध्ये अपवादाने आढळणारा, तर त्यांना लोकोत्तर असे म्हणतात. ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील. बघा पुढचा प्रश्न बघा, अमोल कविता करत असे या ठिकाणी वाक्य आहे, त्या वाक्याचा आपल्याला काळ ओळखायचा आहे. अमोल कविता करत असे हे वाक्य कोणत्या काळाचं वाक्य आहे? बघा, हे रीती भूतकाळाचं हे वाक्य आहे. पुढचा प्रश्न बघा, पुढील शब्दासाठी योग्य शब्द आपल्याला ओळखायचा आहे. कोणाला हे कळू न देता पुढील शब्दासाठी योग्य शब्द निवडा. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील, बिनबोबाट या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालील शब्दापैकी आपला समान अर्थी शब्दाची जोडी या ठिकाणी ओळखायची आहे. बघा, समान अर्थी शब्दाची योग्य जोडी या ठिकाणी आपल्याला ओळखायची आहे. तर गवाक्ष बरोबर खिडकी, ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपली समान अर्थी शब्दाची योग्य जोडी असेल. पुढचा प्रश्न बघा, श्रवण या शब्दाचा समान अर्थी शब्द पुढीलपैकी कोणता? बघा, श्रवण या शब्दाचा समान अर्थी शब्द पुढीलपैकी कोणता? सर्वांचा कान या ठिकाणी योग्य समान अर्थी शब्द राहील. प्रश्न क्रमांक बघा, 20 आहे, आई पुरणपोळी करते या वाक्याचं आपला पूर्ण वर्तमान काळामध्ये रूपांतर करायचं आहे. बघा, आई पुरणपोळी करते हे वाक्य आहे, या वाक्याचं आपल्याला पूर्ण वर्तमान काळामध्ये रूपांतर करायचं आहे. बघा, आईने पुरणपोळी केली आहे हे वाक्य पूर्ण वर्तमान काळाचं या ठिकाणी वाक्य आहे. प्रश्न क्रमांक 21 बघा, सुज्ञ या शब्दाचा समान अर्थ शब्द पुढीलपैकी कोणता? बघा, सुज्ञ या शब्दाचा समान अर्थ शब्द पुढीलपैकी कोणता? सुज्ञ, सुजान. ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी योग्य उत्तर राहील. ऑप्शन क्रमांक 10 बघा, हुसेन सागर तलाव पुढीलपैकी कोणत्या शहरामध्ये? बघा, हुसेन सागर हा तलाव पुढीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी तुला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावस मिळतील.